शुभ प्रभात मुलांनो, चला आज आपण पाहणार आहे लहान ई चे शब्द वेलांटी लावून कसे तयार होतात। तुम्हाला मी मागच्या पाठात व्यंजनला वेलांटी लावून कसा उच्चार होतो हे शिकवलेलं आहे, त्याचप्रमाणे आज आपण व्यंजनला वेलांटी लावून त्याचे शब्द कसे तयार होतील हे पाहणार आहे। चला तर मुलांनो पाहूया आज आपण लहान ईच्या वेलांटीचे शब्द। बघा, ही आहे आपली लहान ई आणि ही झाली वेलांटी। आलं लक्षात? बघा, क अधिक वेलांटी अधिक ड अधिक काना। बघा, इथे वेलांटी सोबत काना सुद्धा आलेला आहे। फक्त वेलांटी लावून शब्द तयार झाला का? नाही, त्याच्यासोबत आपल्याला आज काना पण लावायचा आहे। तेव्हा आपला शब्द तयार होईल पुढे किला, जो बघा क अधिक वेलांटी अधिक ड अधिक काना। आता मला सांगा, हा अधिकचं चिन्ह जर मी असंच राहून दिलं नाही, आधीच्या चिन्हासोबत तो शब्द तयार होणारच नाही। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ओळखा बघू। बरोबर, हा आधीचे चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे। जेव्हा आपण हा आधीचे चिन्ह काढून टाकू तेव्हा वेलांटी काना आणि हे व्यंजन सगळे जोडल्या जातील। जेव्हा हे व्यंजन सर्व एकत्र होतील तेव्हा आपला एक शब्द तयार होतो। बघा, क वेलांटी झाला की, ड काना झाला दा। यामध्ये आपण काय केलं? अधिकचे चिन्ह काढून टाकले। आता की अधिक दा शब्द तयार झाला? नाही, काय करावं लागणार? बरोबर, अधिकचं चिन्ह आपल्याला काढावं लागणार परत। बरोबर, तेव्हा तयार होतो आपला किडा शब्द। बघा, हा शब्द तयार झाला किडा। पिक्चर दाखवते तुम्हाला मी। बघा, क अधिक वेलांटी की ड अधिक काना, अधिकचं चिन्ह काढल्यावर झाला तो डा की डा। बघा किडा। बघा आता दुसरा शब्द, बघा कसा तयार झाला किडा शब्द। ह अधिक वेलांटी अधिक र अधिक काना। बघा, इथे पण आपला काना आलाच, फक्त वेलांटी लावून जर तयार केला असतं तर हिर झालं असत, एक नाव तयार झालं असतं हिर। पण इथे काना लागला, काना लागला म्हणजे काय तयार होईल? हिरा। हिर पण चालतो आपल्याला, तो पण एक शब्दच आहे, कोणाचं तरी नाव आहे ना, हिर मुलीचं नाव आहे। बरोबर, पण आपल्याला बघायचं आहे हिरा। ह अधिक वेलांटी अधिक र अधिक काना। आता काय करायचं आपल्याला? हे अधिकचे चिन्ह काढून टाकायचे। काढले? बरोबर, आता तुम्ही करा शब्द तयार। ह हला काय लागेल? ही वेलांटी कधी लागेल? कोणत्या हातावर लागेल? बघा, माझ्या उजव्या हातावर। तुमच्या कोणत्या हातावर लागेल? बरोबर, मी तुमच्या समोर आहे, तुम्ही माझ्या समोर आहे, त्यामुळे आपली दिशा चेंज जरी होईल तरी वेलांटी कशी लागेल? उजव्याच हातावर। बरोबर, बघा हा झाला ही। रला काय लागतो? एक काना लावा रला काना। काय तयार झाला आता? हा झाला रा। यांच्या मधात काय ही आणि राच्या मधात अधिकचे चिन्ह आहे, ते काढा बघू। बरोबर, काढल्यानंतर आता मला सांगा काय तयार झाला? हिरा। बरोबर, शब्द कोणता तयार झाला? हिरा।
आपल्याला व्यंजन काना मात्रा वेलाइटी जे काही असेल ते आपल्याला जोडता येतात. एकदा हे जुळले की आपला एक शब्द तयार होतो. आले लक्षात? एवढं लक्षात आलं तुम्हाला? असेच आपले सगळे शब्द आहेत. बघा, पहिला शब्द झाला आपला किडा. नंतर तुम्हाला काय शिकवलं मी? हिरा. हिरा दाखवू बघा. हा बघा हिरा. असेच आपले बरेच शब्द आहेत. जसं विमान, विमान पण आपल्याला तयार करता येतो शब्द. तुम्ही करा बघू रूपमध्ये. ठीक आहे मुलांनो, एवढं कळलं?